डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणात आज सनातनचं निर्दोषत्व सिद्ध झालं आहे. आज आपण पाहतोय की देशभरात सनातन धर्माला बदनाम करण्याचं जे षडयंत्र आखलं गेलंय ते अर्बन नक्षलवादी शक्तींचा आज पराभव झालाय असं आम्ही मानतो. कारण ज्या दिवशी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली होती त्या दिवशीच या प्रकरणात हिंदुत्वाद्यांचा हात आहे असं 1 ते 1.5 घंट्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं. एकूणच प्रकार या तपासाची दिशा भरकटवण्यात आली होती. आणि आज आपण जे पाहतोय की सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे यांना 2 वर्षांचा कारावास अकारण भोगावा लागला. सनातनच्या आश्रमामध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर वीरेन सिंग तावडे यांना या प्रकरणात आरोपी म्हणून 8 वर्ष कारावासात राहावं लागलं. त्याचप्रकारे हिंदुत्वाद्यांचे वकील ऍडव्होकेट संजीव पुनाळेकर यांना सुद्धा 42 दिवस कारावासात ठेवण्यात आलं. एक प्रकारे हिंदुत्वाद्यांना गोवण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं. भगवा आतंकवादाची थेरी सिद्ध करण्यासाठी हे षडयंत्र आखलं गेलं होतं. आज न्यायालयाच्या निकालामुळे हे जे षडयंत्र आहे हे एक प्रकारे फसलं आहे. या प्रकरणामध्ये 2 हिंदुत्ववादी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनाही गोवण्यात आलं होतं. आज त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलं असलं तरी आम्हाला खात्री आहे की त्यांना सुद्धा या प्रकरणात गोवण्यात आलेलं आहे आणि त्यांचे नातेवाईक या प्रकरणात उच्च न्यायालयात जाऊन दाद मागतील आणि न्याय मिळवतील.